नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण नवीन गणित सोडवण्याचा सराव करणार आहोत तर आजचं गणित आहे इयत्ता दहावीसाठी गणित भाग एक प्रकरण पहिले सराव संच एक पॉइंट एक यामधील एक सामायिक समीकरणे सोडवा ह्यामध्ये चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि त्यातलं पहिलं समीकरण पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस तर दुसरं समीकरण आहे एम वजा सहा एन बरोबर वजा सात तर आपल्याला इथे एम आणि एन ह्या चलांच्या किमती काढायची आहेत म्हणजे ह्या समीकरणांची उकल काढायची आहे तर हे गणित सोडवण्यास सुरुवात करण्या मी तुम्हाला सांगेन की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सरावासाठी मी एक गणित देईन ते गणित सोडवून त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तुमच्यापैकी किती जणांनी ते सरावाचं गणित सोडवलेलं आहे आणि त्यापैकी किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे सर्वात अगोदर उत्तरामध्ये आपण ही दोन्ही समीकरणे जशीच्या तशी लिहून घेऊया तर पहिलं समीकरण आहे पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस यास नंबर एक देऊया आणि दुसरं समीकरण आहे एम वजा सहा एन बरोबर वजा सात ह्याच नंबर दोन देऊया तर आता येथे दोन्ही समीकरणाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला समजेल की ह्यापैकी कोणत्याही चलाचा सहगुणक हा समान नाही त्यामुळे जर आपल्याला एखाद्या पदाचा लोप करायचा असेल तर सर्वात अगोदर त्यातील सहगुणक आपल्याला समान करून घ्यावे लागतील तर जर समीकरण एकला आपण दोनने गुणाकार केला तर दुसऱ्या पदातील हे जे वजा तीन एन आहेत ते वजा सहा एन होऊ शकतील आणि दुसऱ्या समीकरणामध्ये देखील वजा सहा एन आहेत तर त्या दोघांची वजापैकी करून आपल्याला त्याचा लोप करता येईल म्हणून समीकरण एकच्या दोन्ही बाजूंना दोन ने गुणून तर जर समीकरण एकला आपण दोन ने गुणाकार केला तर जे उत्तर येईल ते आपल्याला पुढच्या पायरीत लिहायचं आहे अधिक पाच एम याला जर आपण दोन ने गुणाकार केला तर येईल दहा एम वजा बाकीचं चिन्ह आता इथे तीन एन आहेत त्याला आपण दोन ने गुणाकार केला तर येतील सहा एन बरोबरचं चिन्ह आता इथे आहेत एकोणीस एकोणीसला आपण दोन ने गुणाकार करूयात उत्तर येईल अडतीस आता हे जे नवीन समीकरण मिळालं त्याला नंबर तीन देऊयात तर बघा समीकरण तीन आणि समीकरण दोन ह्या दोन्हीमध्ये वजा सहा एन आहेत तर जर आपण त्यांची वजाबाकी केली तर आपल्याला सहा एन या पदाचा लोप करता येईल म्हणून समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करू आता वजाबाकी करायची आहे म्हणून काय करायचं आहे दोन्ही समीकरणे एका खाली एक अशी लिहून घ्यायची आहे अगोदर तिसरं समीकरण लिहूयात दहा एम वजा सहा एन बरोबर अडतीस तर दुसरं समीकरण त्याच्या खाली लिहूयात एम वजा सहा एन बरोबर वजा सात इथे रेषा मारून घेऊयात इथे आपण वजाबाकीची क्रिया करणार आहोत म्हणून इथे वजाबाकीचं चिन्ह आलं पाहिजे वजाबाकी करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की जे आपण दुसऱ्या क्रमांकावर समीकरण लिहिलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार म्हणून हे जे धन एम आहेत ते होतील ऋण एम हे जे ऋण सहा एन आहेत ते होतील धन सहा एन आणि हे जे ऋण सात आहेत ते होतील धन सात तर आता दहा एम मधून वजा एम म्हणजे उत्तर आलं नऊ एम कारण की इथे एम ला सहगुणक नाही आहे म्हणजे तिथे एक सहगुणक आहे तर दहा मधून एक गेला राहिले नऊ एम आता ऋण सहा एन आणि धन सहा एन यांचा लोप होणार उत्तर येणार शून्य ते इथे लिहिण्याची गरज नाही बरोबरचं चिन्ह अडतीस अधिक सात तर अडतीस अधिक सात किती येत आहे पंचेचाळीस ते आपण इथे लिहूयात तर बघा उत्तर आलं नऊ एम बरोबर पंचेचाळीस नऊ एम म्हणजे काय तर नऊ गुणिले एम तर हे जे गुणिले नऊ आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात तर ते होतील भागिले नऊ म्हणून एम बरोबर पंचेचाळीस भागिले नऊ तर आता इथे पंचेचाळीसला नऊने पूर्ण भाग जातो आहे नऊवा पाचा पंचेचाळीस म्हणून एम बरोबर पाच आपल्याला इथे एमची किंमत मिळाली तिला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता पहा इथे ह्या तीनपैकी कोणत्याही समीकरणात जर आपण एम ची किंमत ठेवली तर आपल्याला एन ची किंमत काढता येईल पण इथे समीकरण निवडताना नेहमी असं समीकरण निवडायचं जे सोप्प असेल म्हणजे काय होईल सोप्प समीकरण सोडवताना आपल्या पायऱ्या कमी होतील आपल्या स्टेप्स कमी होतील आणि आपला वेळ वाचेल म्हणून एम बरोबर पाच ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू तर आता समीकरण दोन जसंच्या तसं अगोदर लिहून घेऊयात एम वजा सहा एन बरोबर वजा सात म्हणून आता पुढच्या पायरीमध्ये एम ची किंमत भरूयात तर एम ची किंमत आहे पाच वजा सहा एन बरोबर वजा सात हे जे पाच आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात म्हणजे इथले धन पाच तिथे जाताना ऋण पाच होतील वजा पाच होतील म्हणून वजा सहा एन बरोबर वजा सात वजा पाच आता पुढच्या स्टेपमध्ये म्हणून वजा सहा एन बरोबर वजा बारा कारण की इथे वजा सात आणि वजा पाच आहेत दोन्ही वजा वजा, वजा असल्यामुळे वजाचं चिन्ह आणि दोघांची बेरीज आणि तर सात आणि पाच बारा म्हणून वजा बारा आता इथे वजा सहा एन इथे सहगुणक सहा आहे तो गुणिले आहे तर त्याला आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया तो भागिले होईल म्हणून वजा एन बरोबर वजा बारा छेद सहा म्हणजे भागिले सहा तर इथे बाराला सहाने पूर्ण भाग जातो आहे साही दुने बारा म्हणून वजा एन बरोबर इथे वजाचं चिन्ह कारण बारा हे वजा आहेत म्हणून वजाचं चिन्ह जसंच्या जसं येईल आणि साहित म्हणून बारा त्याचे दोन म्हणून वजा दोन तर आता पहा इथे दोन्ही बाजूला जी दोन्ही पदं आहेत ती ऋण आहेत ती वजा आहेत तर दोन्ही बाजूला वजा असल्यामुळे आपण या चिन्हाचा लोप करू शकतो म्हणून एन बरोबर दोन तर आपल्याला ही आता एन ची किंमत मिळाली तर बघा आपल्याला अगोदर एम ची किंमत मिळाली होती आता एन ची किंमत मिळाली तर ही जी किंमत मिळाली हीच आपल्या या समीकरणाची उकल आहे म्हणून कंसात एम कॉमा एन कंसपूर्ण बरोबर कंसात पाच कॉमा दोन कंसपूर्ण ही समीकरणाची उकल आहे तर समीकरणाची उकल ही अशा पद्धतीने देखील आपण लिहू शकतो आता तुम्हाला सोडवण्यासाठी एक सराव गणित देतोय जे सोडवून तुम्ही त्याचं येणारं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे म्हणजे मला समजेल की तुमच्यापैकी किती जणांनी सराव केला आहे किती जणांचं उत्तर बरोबर आलं आहे तर त्याचं पहिलं समीकरण आहे आठ एम वजा पाच एन बरोबर चार तर दुसरं समीकरण आहे दोन एम वजा तीन एन बरोबर वजा सहा तर तुम्हाला हे समीकरण सोडवून एम आणि एनच्याच किमती काढायच्या आहेत आणि ती जी येणारी उकल असेल ती ह्या व्हिडिओ खाली कमेंट करून मला सांगायची आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल जर तुमचे काही प्रश्न असतील ते ते देखील मला कमेंट करून कळवा म्हणजे मी त्यावर देखील उत्तर कर देण्याचा प्रयत्न करेन तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा थँक्यू